सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जिल्हा परिषद सातारा यांनी 31 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत, याचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। पाहुयात सविस्तर बातमी। सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे। अनेक गावांमध्ये बाधित रुग्ण सापडत असून त्यांना कोविड रुग्णालयापर्यंत आणणे जिकिरीचे होत आहे, त्यामुळे अशा रुग्णांना रुग्णवाहिकेतून आणण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत 30 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला। प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला एक रुग्णवाहिका देण्यात येणार असून त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णांचे हाल होणार आहे, याची काळजी जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आली आहे। पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व अधिकारी या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते। स्वप्नील गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। आज दोन ठिकाणी माननीय रामराजे निंबाळकर साहेब आम्ही आणि आमदार मोदी आणि एक दोन ठिकाणी एक बैठक घेतली आणि एक आपण 14 विथच्या माध्यमातून आणि आर्सेनिक अल्बमची जी गोळ्या होत्या त्याच्यामधल्या जे पैसे होते त्याच्या व्याजामधून 31 ॲम्ब्युलन्स सातारा जिल्ह्यामधल्या PHC साठी आपण घेतल्या आणि त्याचा लोकार्पण सोहळा आपण आज या ठिकाणी संपन्न केला। अजूनही 7 ॲम्ब्युलन्स ज्या डोंगरी भागासाठी आहेत, त्या टेम्पो ट्रॅक्स आहेत, जीप टाईप आहेत, अडचणीच्या ठिकाणी जाणाऱ्या त्या लवकरच येतील आणि अशा प्रकारे PHC ची अनेक वर्षांची जी मागणी होती ती मागणी आपण आज या ठिकाणी पूर्ण केली आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब या सर्वांनी सहकार्य केलं। त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा एकंदर आढावा घेण्याच्या दृष्टीनं इथं बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये सर्व विषयांची चर्चा झाली। आज आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे जिल्हे असेल की याचा पॉझिटिव्ह रेट अजूनही कमी येत नाही आणि ही अतिशय चिंताजनक अशा प्रकारची बाब आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत रुग्णावर आपण जे उपचार केले किंवा ज्या यंत्रणा उभ्या केल्या आणि थर्ड वेव्ह येणार असं गृहीत धरून त्या ठिकाणी चर्चा ही या ठिकाणी करण्यात आली। काही सन्मान्य सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले, त्या बाबतीमध्ये इथे चर्चा झाली। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।